हॅलो, विनंती आहे रंजन पाटीलसाहेब, आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे सदानंद पाटीलसाहेब यांच्यासाठी आणि या आयोजनासाठी. नमस्कार. सर्वप्रथम तर ज्या संघाने आज विजय मिळवला त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, जमलेला सर्व आपला क्रीडा खेळाडू, जे खेळाडू हे गेले 3 दिवस चांगला खेळ करून आज आपल्या शेवटच्या क्षणी अतिशय रोमांचकारी खेळ गेला. 2 चेंडूमध्ये 1 धाव, 1 चेंडूमध्ए 1 रन्स असताना तेजस 11 फायनल जिंकलेला आहे, त्यांचंही अभिनंदन. आमचे मित्र सदानंद पाटील, आमचा जीवाभावाचा मित्र, जसा आमचा तसा तुमचा, सर्वांचा लाडका. आम्ही बघतोय आहे, जेव्हा आमचा संबंध आला गेली 5 वर्ष, आमचा एक नगरसेवक जेव्हा सदा झाला तेव्हा आमचा संबंध सदाशी आला आणि या 5 वर्षात सदाला आम्ही जवळून ओळखत गेलो. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, कुणालाही अडीअडचणीत मदत करणारा, रात्रीप्रसंगी धावून जाणारा. जेव्हा कुणाला मदत लागेल तर त्यांनी कुठला समाज, कुठल्या जाती धर्माचा न बघता त्याला मदत करणारा असा आमचा छोटा भाऊ सदा, याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जीवदानी चरणी प्रार्थना करतोय की आमचा मित्र खूप खूप मोठा होऊ दे आणि त्याला उदंड निरोगी आयुष्य मिळू दे, असेच आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो. मला 2 शब्द ते बोला दिला त्याबद्दल कमिटीचे मी धन्यवाद करतो. एक सांगायचं राहून गेलं, आज इकडचा कार्यक्रम असेल किंवा जो आपण घरासमोर जो कार्यक्रम बघितला, हा कार्यक्रम होत असताना सदाच्या प्रेमापोटी आपण जरी जमलो असेल पण त्याला पाठिंबा देणारे त्यांची जी कमिटी असेल, त्याचा भाऊ दशरथ असेल, आमचा मित्र जितू आणि त्याच्या इतर सहकारी, या सहकाऱ्याने दिवस रात्र गेले 7 ते 8 दिवस खूप मेहनत करून हे दोन्ही प्रोग्राम यशस्वी केले आहेत, त्याबद्दल त्या सर्वांना आपण सर्वांकडून टाळ्या वाजवून त्यांना त्यांचा आभार व्यक्त करायचे आहेत. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि माझ्या मित्राला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, रणजित सुनीलकडून व माझ्या मित्र बरोबरकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. थँक्यू, थँक्यू सर. त्यानंतर विनंती करेल गणेशजी पाटीलसाहेब, आपण सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे सदानजी पाटीलसाहेब यांच्या मामांसाठी, तसेच या स्पर्धेसाठी सुद्धा. तर सर्वप्रथम जीवदानी मातेला नमस्कार करून इथे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सन्माननीय व्यासपीठ. तर मामांबद्दल नंतर बोलतो, पहिल्यांदा बोलतो. जरा आवाज वाढव, आवाज वाढव, आवाज वाढव. ओके, एकदम क्लिअर आवाज आला पाहिजे, नाही का? ऑडिबली व्हेरी क्लिअर. दशरथ मामा, सध्या मामा इकडे या, मामा इकडे या. बाबा जरा उठा, 1 मिनिट. 3-1 तुमच्या समोर उभे आहेत आणि विशेषतः तुमच्या बॅनरवरती काय लागलं माहित आहे का? माजी नगरसेवक सदानंद पाटीलजी. एक लक्षात ठेवा, एखादं पद त्याची सीमा असते, त्याचं काहीतरी एक व्हॅलिडिटी असते, नाही का? परंतु ही जी व्यक्ती आहे ना, त्यांनी इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या, त्या ग्रामस्थांच्या, त्याच्या मित्रपरिवाराच्या हृदयामध्ये अशी जागा पेरले ना, तर माझी नव्हे तर हा शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाचं हृदय जिंकणारा माणूस. अनेक अनेक जण रोखठोक बोलणारे असतात, किती असतात मला माहिती नाही, पण हो, छाती टोक सांगतो, कर्तव्यशील युवक म्हणून, एक स्मार्ट भूमिपुत्र म्हणून आज इतका अभिमान वाटतोय ना. सहसा वाढदिवसाला मी कोणाच्या बोलत नाही दादा, बरं का? पण ही पब्लिसिटी स्टंट नाही आहे. आज अनेक माजी झाले आणि माजी झाल्यानंतर कोणाची कार्यकिर्ती संपल्यानंतर कोण किती कार्य करतो ह्याची माझी तरी बारकाईने लक्ष आहे, मी खूप बारकाईने लक्ष देतोय. परंतु आज या वसई विरारमध्ये एखादा माजी नगरसेवक जर ॲक्टिव्ह असेल तर तो माझ्या नजरेत आहे, तो सदानंद गजानन पाटील. आणि मला फक्त एक सांगा, तुम्ही जोराने आवाज द्या, तुम्ही ही गोष्ट मान्य करता की नाही? मान्य करता. आणि विशेषतः मी पुन्हा सांगतो, मामा भले हे माजी हे पद जरी तुला लागले ना तर ह्याची व्हॅलिडिटी आहे, परंतु जे प्रेम, जो आदर तू या प्रत्येक या जनतेमध्ये पेरलाय ना, तो अतुलनीय आहे, अविस्मरणीय, आणि तो खरंतर आदरातिथ्यवाला आहे. आहे की नाही? आहे. तर तुला खरंच, आणि हे 3-1 आहेत, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, ऑफिसमध्ये आलेला व्यक्ती अजिबात खाली आज जाणार नाही हे मी स्वतःहून अनुभवले. मी फक्त बोलत नाही, मी अनुभवले. आणि खरोखर माझ्याने नेहमी एकच संवाद मी सकाळी सांगितला, आताही तुमच्या समोर सांगतो की काय करायचंय. आलेल्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला जी मदत केल्यानंतर जो आदर आणि जे प्रेम आणि जे समाधान प्राप्त होतं ना,
ते समाधान आहे ना, ते त्याची तुलना नसतं. आणि खरोखर मी फक्त बोलत नाही तर मला असं वाटतं इकडे जे उपस्थित आहेत ना लोक, ही लोक त्यांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हो, सदानंद गजानन पाटील, दशरथ गजानन पाटील आणि इथे गजानन पाटील जे आहेत ना, ते प्रत्येकाच्या हृदयात पेरलेले आणि त्यांचा आदर आणि त्यांचं प्रेम हे प्रत्येकाच्या मनापासून आहे, दिखाव्याचं नाही आहे. म्हणून हे माझ्यासाठी माझी नव्हे तर माझ्यासाठी सर्वस्व समाजसेवेचं जे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे ते सदानंद गजानन पाटील. आणि एक एक लक्षात ठेवा, आज केक कटिंग सेरेमनी होती, सकाळी केक कटिंग सेरेमनी झाली तेव्हा त्याचा भाऊ स्टेजवरती नाही तर केक म्हणे मी कापणार नाही, पहिला दशरथला बोलवा. म्हणजे प्रेम भावाचं उदाहरण सुद्धा ही व्यक्ती देते, हे सुद्धा शिकून घ्या बरं का. फक्त बोलू नका तर ह्यांच्याकडनं तो एक प्रेम भावाचा आदर तिथे, एक आई वडिलांना बद्दल असलेलं प्रेम नव्हे नव्हे तर मित्र परिवारांना जे असतं ना जी आवड, आणि खरोखर तुम्हाला अभिमान आहे नाही का, हा तुमचा मित्र आहे आणि खरोखर ह्यांना मी बघितलंय, तर अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. आणि ह्या अशा या व्यक्तिमत्वाला मला खरंच अभिमान आहे की हे माझे मामा आहेत. आणि माझ्या मामाला आरोग्य, उत्तम आरोग्य लाभावं, उत्तम त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा मिळावं. आणि हे शक्ती प्रदर्शन नाही आहे, हे प्रेम प्रदर्शन आहे मान्य, हे प्रेम प्रदर्शन आहे. आणि या प्रेम प्रदर्शनचा मालिकारी म्हणजे सदानंद गजानन पाटील. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यर तुम्ही माझे जे दोन शब्द ऐकले त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. येस, त्यानंतर मी विनंती करेल या ठिकाणी उपस्थित, तर धन्यवाद गणेश सर, जगदीशजी पाटील सर या ठिकाणी सुप्रसिद्ध गीतकार उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेल. आपण सुद्धा दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आमच्या या उत्समूर्ती सदानंदजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाबद्दल. धन्यवाद. आज उपस्थित असलेल्या सर्व क्रीडारसिक तसेच सदानंद गजानन पाटील यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांसाठी एकदा जोरदार आवाज वाजवत. मी गायक आहे, तुम्ही घडवलेला गायक आहे. या विरार नगरीत जेव्हा पहिला येत होतो, जर पहिली साथ दिली असेल तर गजानन मामा यांनी, यांच्यासाठी जोरदार आवाजाचे आहेत. गाणं तर नक्कीच होणार, साईबाबांचं होणार, कारण सदानंद गजानन पाटील यांनी जे पेरलेली दोस्ती आहे ती खरोखरच सबका मालिक एक असलेल्या शिर्डीच्या साईनाथांसारखी आहे. कारण त्यांच्याबरोबर मी बघतो अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकदम आनंदात, एकदम भावासारखे वागत असतात. आणि मी त्यांच्या नेहमीच ऑफिसला भेट देत असतो, दशरथ भाऊ असतात, पण आज बऱ्याच दिवसाने मामासुद्धा, म्हणजे आमचे गणेश पाटील बोलले तीन एक्के, ते तीन एक्के साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्र पाहिलेत. आणि मीही त्यांचा मोबाईल घेऊन सेल्फी काढलेला आहे गपचूप, तो नंतर त्यांना प्रेझेंट करणार आहे. अशा चांगल्या सदा आनंदी राहणाऱ्या माणसांच्या समोरीत जेव्हा आपला हे येतो, आपला सहवास येतो, तेव्हा आपल्या जीवनाचं संधीचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदानंद गजानन पाटील यांना मी वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा देतोय. आणि तुमच्यावर असलेलं जनतेचं प्रेम हे नेहमी वाढत जावो हीच ईश्वरचांनी प्रार्थना करतोय, म्हणजे शिर्डीच्या साईनाथाच्यांनी प्रार्थना करतोय. कारण त्यांच्या दरबारी सर्व जाती धर्म एक आहेत. म्हणून त्या साईबाबांचं एक गाणं गातो, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. माझ्या मित्रांनी फरमाईशसुद्धा दिलेली आहे. येताना मी आणि दिनेश दोघेच आलेलो आहे. काशीनाथजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 च्या स्पर्धेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या वाजवू द्या काशीनाथ दादा, स्वागत. धन्यवाद. आता दुग्ध शर्करा योग आलेला आहे, कारण काशीनाथ दादा पाटील सुद्धा या सुंदर सोहळ्यास त्यांनी हजेरी लावलेली आहे. तर त्यांच्या समवेत अनेक दिग्गज या व्यासपीठावर आहेत. आणि आज खास करून तुम्हाला सांगावंसं वाटतं, आज मला सर्वजण टाळ्यांनी या गाण्याला साथ देणार आहेत, कारण येताना बँड घेऊन आलेलो नाहीत. तुम्ही सर्वजण टाळ्यांनी साथ द्यायची आहे. तुला खांद्याव घेईन, तुला पालकीत मिरवीन,
तुला खांद्या बघेन, तुला पालकी तुमिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, पायी चालत येईन गजा मामाला घेईन, पायी चालत येईन काशीनाथ दादाला घेईन, साईबाबा माझी सारी ती दुःख निवारील, साईबाबा माझी सारी ती दुःख निवारील, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। साई बाबा की, साईनाथ महाराज की। सदन भाऊंच्या बर्थडे निमित्त मी एकाला देवाला एकच सांगेन, इथे जमलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण सुखाचा आणि सुखाचाच हो, हीच साईच्यानी प्रार्थना करतो। धन्यवाद। यस, थँक्यू सर। तसेच या ठिकाणी खास महाबळेश्वरहून उपस्थित झाले तहसीलदार सचिनजी मोहिते साहेब, सदानंदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच शैलेशजी जाधव साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मनापासून आभार। तसे विनंती करेल सचिनजी मोहिते साहेब की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचंय। नमस्कार। आमचे सर्वांचे, आपल्या सर्वांचे परम मित्र आदरणीय सदानंद पाटील दादा यांचा आज अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आहे। खरोखर माणसानी कशा प्रकारे जीवन जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण जर घ्यायचं असेल, मैत्री कशी जपावी याबद्दल जर खरं आपल्याला बघायचं असेल तर या व्यक्तीकडून आपण ते घेतलं पाहिजे। कारण असं व्यक्तिमत्व लाभणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे, कारण आम्ही ते आमचं भाग्य समजतो की अनावधाने आमची ओळख झाली, परंतु या व्यक्तीने इतकं प्रेम दिलं की आज आम्हाला वाटत नाही की आज आम्ही आमच्या या मित्राच्या बर्थडेला आलो आहोत, तर आज आम्हाला असं वाटतं की सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे आमचे हे परम आदरणीय मित्र सदानंद दादा पाटील यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आम्ही आलेलो आहोत। तर तुम्हा सर्वांच्या आणि आई जीवदानीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की ह्या व्यक्तीला उदंड आयुष्य लाभू दे आणि असेच शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांची सेवा यांच्याकडून घडत राहू दे आणि तुम्हा सर्वांचं प्रेम यांच्यावरती सदोदित राहू दे, हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द बोलून मी थांबतो। नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी सदानंद दादा पाटील यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेचसे मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्वप्रथम या सगळ्यांचेच मी आभार व्यक्त करतो आणि मला पण आपल्या सर्वांची या निमित्ताने भेट घेता आली आणि या कार्यक्रमाचा एक भाग होता आले त्याबद्दल मी स्वतःला देखील भाग्यवान समजतो। प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेला जन्माला येतो आणि तर जन्माला आल्यानंतर आपण एक समाजाचं देणं लागतो आणि ते देणं आपण कुठल्या तरी स्वरूपामध्ये परत करायचं असतं आणि त्यानिमित्ताने सदानंद दादा पाटील नगरसेवक असो किंवा नसो पण एक समाजाप्रती असलेलं नातं अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवून ते नातं अधिक वृद्धिंगत करत असतात। मग रक्तदान शिबिर असेल, हळदी कुंकवाचा समारंभ असेल किंवा सर्वसामान्यांची असंख्य कामं असतील ते या निमित्ताने करत असतात आणि आम्ही खास महाबळेश्वरवरून दादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। दादा, तुम्हाला या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो। धन्यवाद। यस, थँक्यू सर। त्यानंतर विनंती करेल सदानंद पाटील साहेब यांना की आपण समोर या। जीवदानी नवतरुण मित्रमंडळ आणि JCC टीम यांच्याकडे दोन केक्स या ठिकाणी आलेले आहेत, ते केक आपण या ठिकाणी आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत। विनंती आहे JCC टीम आणि जीवदानी नवतरुण मित्रमंडळ आपण सुद्धा समोर या। सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा समोर यायचंय। बर्थडे सॉन्ग रेडी आहे DJ। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, काळ्या होऊन जाते बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारो साल ये मेरी है यार, तू हैप्पी बर्थडे।
थँक्यू डोते सर. मान्यवरांना विनंती करेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. एक फोटोशूट केला जाईल त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. विनंती आहे मान्यवरांना पुन्हा एकदा स्थानापन व्हायचं आहे. लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित सर्वांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये आपण पाहू शकता सिने सेलिब्रिटी भूपेंद्र भूपी सर, सुरेंद्र ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत आभार. तसेच गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, नवी ऑफिसर, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. तसेच काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. गजाननजी पाटील साहेब, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. तसेच जगदीश भोई साहेब, सुप्रसिद्ध गीतकार, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा मनापासून आभार आहे. तसेच महाबळेश्वरून आपल्याला या ठिकाणी जे जोडले गेले ती खास वाढदिवसाचं औचित्य साधून सचिनजी मोहिते साहेब तहसीलदार, तसेच शैलेश जाधव साहेब, त्यांचंसुद्धा मनापासून आभार आहे. तसेच जीवदानी क्रिकेट क्लबची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये विजयमान पाटील असतील, गंभीरमान पाटील, देवेंद्र पवार, अरुण पाटील, अभिषेक सिंग, स्वप्नील भोगे बोने, सितेंद्र गोलम, आनंद दादा, त्यानंतर अनिकेत भंडारे, अनिकेत शिवलकर, साटील राणे, अलिल पाटील, रबाडा, अक्षय चांगले, आशिष कट्टर, रोहन ऋषी, संदीप नारकर आणि संपूर्ण JCC टीम, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जी आम्हाला जोडली गेलेली टीम होती पाटील नेटवर्क पालघर नवलीवरून, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. आमचे स्कोरर, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, यांचंसुद्धा मनापासून आभार. तसेच मॅन्युअल स्कोरर सत्येंद्र, यांचंसुद्धा मनापासून आभार. कालच्या दिवसामध्ये आम्हाला सागर राणे, जॉन्टी हे सुद्धा जोडले गेले होते काली 3 दिवसांमध्ये, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. आजच्या दिवसामध्ये प्रशांत आदवडे आम्हाला जोडले गेले, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि अनिल जाधव यांचंसुद्धा मनापासून आभार, स्वप्नील बोणे यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि आपण पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे वळतोय, कारण संध्याकाळ आहे, जर का अंधार झाला तर आपल्याला बक्षीस वितरण करण्यासाठी थोड्याशा अडचण निर्माण होतील. म्हणूनच सर तर या स्पर्धेचे एक मुख्य आकर्षण आहे. मुख्य आकर्षण या स्पर्धेचं जे सिनियर खेळाडू आहेत, जे आजही खेळतात, गेले अनेक वर्ष या अंडरआर्म क्रिकेटला त्यांनी दिलेत, गेले 15 ते 20 वर्ष आपण ज्याला पाहतोय, अशा 10 लिजंड खेळाडूंचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी विनंती करेल अनुभवी क्रिकेटर्स जे क्रिकेटला अजूनही वेळ देतात, त्यामध्ये पहिलं नाव ऋषीदादा देसाई. आपण व्यासपीठावरती याचा आपला सुद्धा या ठिकाणी इथंच सन्मान केला जातोय. गेले 26 वर्ष या अंडरआर्म क्रिकेटसाठी हा खेळाडू देतोय आणि आजही मैदानात तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतोय. मी विनंती करेल सदानंदजी पाटील, काशीनाथजी पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय ऋषीदादा देसाई यांना. विनंती करेल ऋषीदादा आपण या. एक लिजंड खेळाडू ज्याने गेले 26 वर्ष अंडरआर्म क्रिकेटला देत असताना सातत्यानं चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन दिलं आणि आजही तितक्याच तालामध्ये बॅट टळपत असताना, मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज या सर्वांमुळे आपला अंडरआर्म क्रिकेट जिवंत आहे आणि आपण खेळताना पाहायला मिळतो. थँक्यू ऋषी दादा. त्यानंतर वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज शेख, द लिजंड क्रिकेटर फय्याज शेख, आपण सुद्धा या. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेल गणेशजी पाटील सर की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय फय्याज शेख यांना.
एक लिजन क्रिकेटर आणि आज संपूर्ण वसईविराच्या अंडरआर्म क्रिकेटची धुरा सांभाळतात. अध्यक्षपदी आहेत वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या फय्याज शेख, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच अजून एक लिजन क्रिकेटर गंभीर पाटील, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन गजाननजी पाटील सर की आपण सन्मानचिन्ह सन्मानित करायचं आहे. वन ऑफ द ग्रेट फिल्डर, गेल्या कित्येक वर्षापासून आपला तर क्षेत्ररक्षणाचा नजारा आजही करताना पाहायला मिळतात, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर रंजन पाटील, रंजनजी पाटील नारंगी, विजय पाटील नारंगी आजही मैदानात त्यांच्या माध्यमातून विजय पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सभापती यज्ञेश्वरजी पाटील यांना की आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे विजयजी पाटील यांना. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आजही दाखवत असतात आणि त्या लिजंड खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हर्षल गुप्ता, टिकली या नावाने परिचित असणारा खेळाडू, गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना लेरर क्रिकेटमध्ये कोचिंग करतात आणि टीम साहेबाच्या सपोर्टर म्हणून काम त्यांनी बजावलं आणि खूप चांगलं क्रिकेट आजवरही खेळताना पाहायला मिळतात असे हर्षल गुप्ता. जगदीश पाटील सरांना विनंती करेल की आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचंय या ठिकाणी हर्षल गुप्ता लिजंड क्रिकेटर जोरदार टाळाऊन मध्ये मित्रांनो. तदनंतर किशोर पाटील डोंगरपाडा, किशोर दादा पाटील विनंती आपण सुद्धा या. विनंती करेल दिलीपजी गोवारी सर की आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं किशोर दादा पाटील यांना. मित्रांनो हे सर्व खेळाडू लिजंड आहेत परंतु आजही मैदानात तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात. वयाची 40 ही गाठली तरी सुद्धा ती क्रिकेटची आवड उसळत रक्त पाहायला मिळतं. तदनंतर लॉसन कोरिया या आपणा सुद्धा आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. लॉसन कोरिया एक अफलातून दर्जाचा स्पोर्ट्समन, प्रत्येक खेळामध्ये प्राविण्यपूर्ण कामगिरी आणि अनेक खेळाडू यांच्या माध्यमातून घडलेत. आयरन फिट स्पोर्ट्स क्लब सारखा एक क्लब चालवतात. तदनंतर हॉलीबॉल असेल ऍथलीटचे असतील या सर्वांत तर विनंती करेल मी नरेंद्र पाटील साहेब की आपण सन्मानित करायचं लॉसन कोरिया यांना. प्रकाश पाटील नारंगी उर्फ अल्ला, सागर राणे जॉन्टी आपण सुद्धा यायचंय. विनंती करेल दशरथ पाटील यांना की आपण सन्मानचिन्ह सन्मानित करायचंय जॉन्टी सागर राणे. तसेच सातत्यानं क्रिकेटला वेळात वेळ देणारे या मैदानाची जवळून पाहणी करणारे हौशी क्रिकेट प्रेमी आणि लिजंड क्रिकेटर पुन्हा एकदा मैदानात दिसतील आणि त्यांचा एक खास सन्मान केला जातोय विजय मामा पाटील यांचा. मी विनंती करेल यज्ञेश्वर पाटील साहेब तसेच गजाननजी पाटील साहेब की आपण सन्मानित करायचंय द ग्रेट लिजंड क्रिकेटर. आपण अपकमिंग क्रिकेटर सुद्धा म्हणू शकतो कारण आता विजय मामा खेळताना दिसणार आहेत. तदनंतर या स्पर्धेचं एक मुख्य आकर्षण अजून एक होतं, कालच्या दिवसामध्ये अंडर 14 म्हणजे वयोमर्यादा असणारं सुद्धा क्रिकेट या ठिकाणी आपण ठेवलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 13 ते 14 संघ उपस्थित झाले होते आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण सुद्धा आपण आता करणार आहोत. आणि या स्पर्धेचं उपविजेतेपद त्या अगोदर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचं आपण त्याच्याकडे वळणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेला जीत 11 म्हणजे आमचे सदनजे पाटील साहेब आहेत त्यांचे सुपुत्र आहेत त्यांचा संघ होता JCC जीत 11 आणि हा उपविजेता ठरणारा संघ आहे. परंतु सर्वोत्कृष्ट गोलंदाज त्या स्पर्धेमधील मिस्टर शानू फ्रॉम जीत 11 विनंती शानू यायचंय. येस जीत
यांच्या हस्ते, चित पाटील यांच्या हस्ते बेस्ट बॉलर हे पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हा मान जातोय निहार फ्रॉम आई एकवीरा नारंगी. सर्वोत्कृष्ट फलंदाज ओव्हरऑल नारंगी तर 3 संघ आम्हाला पाहायला मिळाले. आई एकवीरा नारंगी येस उपविजेता संघ आहे जीत 11 जेसीसी. अजून एक पिढी जेसीसीच्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळते आणि खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे. एक जेसीसीबी चांगलं नाव करताना पाहायला मिळते तर त्याच्या मागोमागच CDF अशी सुद्धा डिव्हिजन पुढे येताना दिसतेय. त्यानंतर विजेता संघ प्रथम पारितोषिक आणि याचा मान जातोय आई एकवीरा नारंगी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण टीम. गजाननजी पाटील साहेब पुन्हा एकदा विनंती करेल की आपण विजेतेपदाचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे या पूर्ण टीमला. आई एकवीरा नारंगी विजय पाटील यांचे सुपुत्र त्या ठिकाणी ही ट्रॉफी घेताना आपण पाहू शकाल. अपकमिंग स्टार ऑफ नारंगी. वेल प्लेड वाईज. त्यानंतर पुढील बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. तर कालच्या दिवसामध्ये माफ करा परवाच्या दिवसामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी JCCB या संघाने केली होती आणि त्यासाठी स्पेशल ती ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे आदरणीय सन्माननीय नगरसेवक आजच्या स्पर्धेची उत्सवमूर्ती सदानंदजी पाटील साहेब यांच्या हस्ते. तर विनंती करेल JCCB टीम आपण सुद्धा या आपल्याला पुन्हा एकदा ते विजेतेपदाचं चषक देऊन सन्मानित केलं जात आहे आणि हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे आणि म्हणून संपूर्ण टीम ही पुन्हा ती ट्रॉफी सदानंदजी पाटील साहेबांना देईल. प्लेइंग 9 फक्त प्लेइंग 9 यायचंय. प्लेइंग 9 फक्त प्लेइंग 9 यायचंय. JCCB टीम आणि ही ट्रॉफी येस सदानंदजी पाटील साहेब यांना हे बर्थडे गिफ्ट असेल JCCB या टीम कडून आणि म्हणून त्या संपूर्ण प्लेइंग 9 ने यायचं आणि तुमच्या हस्ते ती ट्रॉफी सदानंदजी पाटील साहेब यांना द्यायचं. अक्षय सांगले या कर्णधार आणि खरोखरच मानावं लागेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय उल्लेखनीय कामगिरी या अपकमिंग स्टार्सने केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. मग ते सायबा प्रीमियर लीग असेल तर नंतर डोंगरपाण्यामध्ये झालेल्या त्या स्पर्धेमध्ये विजेता पटकावून उत्सव मूर्तना ही एक अनमोल भेट या ठिकाणी देत असताना आपला हा संघ पाडतोय JCCB. या स्पर्धेमध्ये तब्बल 6 पारितोषिकं दिली गेलीत आणि या 6 पारितोषिकांमध्ये आपण सर्वप्रथम देणार आहोत 6वे पारितोषिक आणि संघ आहे गुरुदत्त मनवेलपाडा. आपण सुद्धा या एक चमचमाचा चषक आणि ₹7,111 रोख रक्कम आणि एक भव्य दिव्य चषक देऊन सन्मानित केलं जात आहे गुरुदत्त मनवेलपाडा. विनंती आहे सदानंदजी पाटील सर आपण या आपल्या हस्ते या ठिकाणी हे ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे गुरुदत्त मनवेलपाडा. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. 3 वर्षानंतर हा संघ खेळला आणि त्यांनी आपली हुकूमत पुन्हा एकदा दाखवली. वेल प्लेड. यापुढील संघ जीवदानी माऊली फुलपाडा 5वं पारितोषिक. विनंती करेल संघनायक आपण या. विनंती करेल भूपेंद्र भूपी सर सिने कलाकार आहेत त्यांच्या हस्ते कॅश प्राइज ₹7,111 आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. येस कॉंग्रॅच्युलेशन. शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगले खेळले लढले परंतु थोडे कमी पडले म्हणूनच 5व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. त्यानंतर वेल प्लेड जॉन्टी कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आणि हा मान जातोय
प्लेयर्स, टीम प्लेयर्स विनंती करायला सुरेंद्रजी ठाकूर सर की आपण कॅश प्राईज 7111 आणि 11 चषक देऊन सन्मानित करायचंय टीम प्लेयर्स या संघाला. हा सुद्धा संघ पहिल्या दिवसामध्ये बहारदार खेळ केला आणि तदनंतर आजच्या दिवसामध्ये थोडा कमी पडल्यामुळे आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानत असताना. या स्पर्धेमधील अतिशय चांगला खेळ करणारा संघ मागील काही स्पर्धांचा जर विचार करायचा झाला जो संघ गेले काही दिवस अतिशय चांगले टीम बॉन्डिंग एक चांगली टीम बनून खेळत असताना आपण पाहिला खरोखरच उल्लेखनीय कामगिरी त्या संघाची राहिली. अपकमिंग स्टार्स त्या संघामध्ये झळकले आणि तो संघ आहे तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा टीम आरसीसी. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपण यायचंय कारण या ठिकाणी मेडल्स असणार आहेत प्रत्येक खेळाडूसाठी. मी विनंती करेल सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब आणि दिलीप गोवारी साहेब आपणास की आपण हे मेडल्स आणि ट्रॉफी आणि कॅश प्राईज देऊन सन्मानित करायचंय. यस तृतीय पारितोषिक 11111 आणि ते भव्य दिव्य असं चषक देऊन सन्मानित केलं जात आहे टीम आरसीसी. आदरणीय सन्माननीय उपस्थिती सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब तदनंतर नगरसेवक नरेंद्र पाटील आणि नगरसेवक दिलीप गोवारी साहेब यांच्या हस्ते हे कॅश प्राईज चषक आणि मेडल्स देऊन सन्मानित केलं जात आहे टीम आरसीसी या संघाला. येस तृतीय पारितोषिकाचा मानकरी आपण व्यासपीठावरती पाहू शकता टीम आरसीसी. वेल प्लेड जावेद अँड टीम, वेल प्लेड नवाब अँड टीम. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. तसेच ग्रँड फायनलचा महामुकाबला सर्वांनी पाहिला, भरपूर असे उतार चढाव आपण त्या सामन्यामध्ये पाहिले आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवलं आणि त्यानंतर चांगलं षटक सुद्धा हाताळलं असं अष्टपैलू खेळाडू मिस्टर नितेश पाटील द अपकमिंग स्टार ऑफ तेजस इलेव्हन. फायनलच्या सामन्यामध्ये 16 धावा त्याने आपल्या बॅटमधून केल्या आणि अतिशय चांगलं षटक हाताळलं. तो नितेश पाटील ठरतो मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल सदानंद पाटील साहेब यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन पुन्हा एकदा सन्मानित करायचंय नितेश पाटील याला. अपकमिंग स्टार आहे, बहारदार कामगिरी मागील 2 वर्षापासून करतोय अर्नाळ्यामधून. अर्नाळ्यामध्ये वास्तव्याला असणारा खेळाडू परंतु आपल्या कामगिरीच्या बळावरती संपूर्ण वसईविराचं क्रिकेट दणाणून सोडलं या खेळाडूने आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय वन्स अगेन मिस्टर नितेश पाटील. माफ करा, नितेश घरत फ्रॉम तेजस इलेवन. विनंती करेल विजयम्मा पाटील यांना की कॅश प्राईज आणि हे चषक देऊन सन्मानित करायचंय नितेश घरत यांना. क्षेत्ररक्षणाचा नजारा आम्ही विरार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहिला, साहेबामध्ये पाहिला आणि आज जेसीसीच्या या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेमध्ये सुद्धा दाखवत असताना या चषकाचा आणि कॅश प्राईजचा मानकरी ठरलाय नितेश घरत. वेल प्लेड नितेश, वेल प्लेड तेजस इलेवन. तदनंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा मान जातोय ज्याच्या नावे गेलेत सर्वोत्कृष्ट 10 विकेट या स्पर्धेमध्ये
आणि एकमेव हॅट्रिक नोंदवणारा मिस्टर फैजान फ्रॉम टीम आरसीसी. 125 चा खेळाडू आणि या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मॅजिकल स्पेल त्याने टाकला क्वालिफायर सामन्यामध्ये आणि तो सॉरी माफ करा क्वार्टर फायनल मध्ये तो ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज मिस्टर फैजान. विनंती करेल दीपकजी पाटील साहेब यांच्या हस्ते हे कॅश प्राइज आणि चषक देऊन सन्मानित करायचं फैजान याला. तदनंतर यापुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान जातोय येस एनी गेसेस एन गेसेस तेजस इलेवन आणि हा मान जातोय मिस्टर नितेश पाटील फ्रॉम तेजस इलेवन. विनंती कर रमेशजी भगत सरांना की आपण मॅन ऑफ द मॅचची सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं नितेश पाटील याला. तब्बल 91 धावा 91 रन्स या स्पर्धेमध्ये आणि कुठून काढल्या आणि बहुमूल्य कामगिरी आपल्या संघासाठी केली असा नितेश पाटील ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि तदनंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर येस जोरदार आवाज होऊन जा कोण असेल तेजस इलेवन आपल्याला विचारतोय कोण असेल येस हेच पाहिजे होतं येस वन अँड ओनली द ग्रेट लीजन क्रिकेटर एक अप्रतिम ऑर्गनायझर असा या स्पर्धेचा ठरतोय मॅन ऑफ द सिरीज ऋषी दादा देसाई येस मित्र एकच वादा 100 प्लस धावा आणि एकटा असा खेळाडू आहे ज्याने 100 धावा पूर्ण केल्या या स्पर्धेमधील. मी विनंती करेल रणजितजी भोईर सर सुमितजी पाटील सर आणि रणजितजी पाटील सर की आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय येस कमांड एकच वादा साईवाडी एकच वादाने ऋषी दादा मॅन ऑफ द सिरीज एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा ऋषिता फक्त दोन शब्द ऋषिता फक्त दोन शब्द एवढा मोठे प्राइज खूप वर्षानंतर घेतलाय मॅन ऑफ द सिरीज आणि कसं वाटतं ऋषिता फक्त दोन शब्द या स्पर्धेसाठी येस आमचा ऋषिताचा कधी तोंडाने बोलत ना बॅट आणि बॉलनेच बोलतो आणि मॅन ऑफ द सिरीजचा मान घेतला एकमेव खेळाडू ज्याने 100 धावा केल्या आणि विकेट सुद्धा घेतल्या आणि तो ठरला मॅन ऑफ द सिरीज. तदनंतर यापुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आणि हा मान गेलाय मी विनंती करेल काशिनाजी पाटील साहेब गणेशजी पाटील साहेब तदनंतर गजाननजी पाटील साहेब आपण पुढे यायचंय तसेच जगदीशजी पाटील साहेब आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा पुढे या आणि द्वितीय पारितोषिक द टीम नेम टीम साईबा प्लीज कम ऑन द स्टेज संग्राम झालाय ठाकूर राजीव पाटील क्षितिज ठाकूर आले प्रवीण काळी राजेश पाटील बळीराम जाधव पण आले क्रिकेट पिराना प्रोत्साहन देण्यासाठी हे आले गोलंदाजांना फलंदाजांना सन्मानित केले साईनाथ नगर आणि जानुवाडीला आनंद आलाय पुरू सुदानी क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू
थँक्यू थँक्यू तुझे सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती की आपण व्यासपीठातील स्थानापन्न व्हा. काही सन्मान बाकी आहेत ते आपण करणार आहोत. एक ते दोन सन्मान आहेत, जास्त नाही. विनंती आपण व्यासपीठातील स्थानापन्न व्हायचं. टीम साहेब वेल प्लेड. थोडे एफर्ट कमी पडले परंतु खरोखरच मन जिंकलीत पहिल्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये खरोखरच एका हाती खेळ ऋषिदत्ता यांचा पाहिला, परंतु फायनलच्या दिवशी टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि त्याच बळावरती उपविजेतात भूषवत या ठिकाणी टीम साहेबा. विनंती करेल सर्व मान्यवरांना की पुन्हा एकदा बसून आपण स्थानापन्न व्हायचंय. त्या अगोदर आपण एक सन्मान करणार आहोत. यूट्यूब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मान्यवरांना विनंती, पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हा. आपण एक सन्मान करणार आहोत या स्पर्धेचं, ज्याने गेल्या चार दिवसामध्ये चांगलं टेलिकास्टिंग केलं. लाईव्ह ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असे पाटील नेटवर्कचे नितेश पाटील पालघर नवलीवरून आले, त्यांचा या ठिकाणी इथेच स्वागत सन्मान केला होता. मी विनंती करेल जयवंतजी पाटील साहेब यांना की आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचंय. नितेशजी पाटील यांना ये अप्रतिम क्लिअरिटी आणि एक चांगली टेलिकास्टिंग यांच्या माध्यमातून झाली. जवळजवळ सगळ्या टुर्नामेंट आपल्या बसवीरामध्ये अंडरच्या माध्यमातून नितेश पाटील करतात आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली, त्याबद्दल खरोखरच तुमचं तोंड भरून कौतुक. तदनंतर आमचे डीजे मास्टर त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला होतोय आणि मंडप डेकोरेटर्स आमचे भाऊजी त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला होता. विनंती आहे की आपण या दशरथ पाटील यांना विनंती करेल की आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचंय आमचे डीजे ऑपरेटर आणि मंडप डेकोरेटर. क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू, बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. हॅलो हॅलो. चार दिवस तुम्ही जो गोड आवाज ऐकला युट्यूबच्या माध्यमातून, जे आपले कॉमेंटेटर आहेत भरत मोरे त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत तिकडे. आज आपण सदानंद पाटील मी यांना आमंत्रण करतो की सत्कार करून घ्यायचा आहे. चार दिवस झाले तुम्ही इथे येतात आहेत. सगळ्यांना विचारा प्रश्न, आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. हे जे आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली याबद्दल तुम्ही काय बोलणार? अतिशय अप्रतिम आयोजन. सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सदा यांना की त्यांच्या वाढदिवसाच्या चर्चेत निवडी चांगली स्पर्धा. आम्ही यापूर्वी ह्या विभागात खेळलो आहे आणि खेळत असताना ग्राउंड एवढं चांगलं नव्हतं, परंतु सर्वांनी मेहनत करून एक ग्राउंड बनवलं. ज्या ग्राउंडसाठी खरोखरच हॅट्स ऑफ आहे संपूर्ण जेसीसी टीमला, ज्यांनी हे ग्राउंड इतकं चांगलं बनवलंय. आणि या आयोजनाबद्दल म्हणतील तर मित्रांनो, आयोजन फक्त असंच होत नाही, त्याच्यासाठी भरपूर काही करावं लागतं, भरपूर मेहनत असते, प्रत्येकाला त्यामध्ये इन्वॉल्व व्हावं लागतं. आणि मी पहिल्या दिवसापासून बघतोय आपले आदरणीय नगरसेवक असतील, त्यानंतर दशरथदादा असतील, हे सर्व पहिल्या दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी दिवसातून 4 ते 5 फेऱ्या असायच्या. आणि म्हणजे बाकी सगळे कामं सोडून मग ही स्पर्धा कशाप्रकारे कमी होऊ शकते मित्रांनो. म्हणूनच या स्पर्धेला 4 चांद लागल्याने स्पर्धा मोठी होताना पाहायला मिळाली. खरोखर दिवसा आयोजन एवढं शक्य नव्हतं, संपूर्ण टीमनी सुद्धा सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व टीमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल संपूर्ण जेसीसी टीम आणि सदादा तंत दशरथ या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद भरत मोरे सर. येस. आणि यापुढील शेवटचं आणि अंतिम याचसाठी केला होता का टहास, शेवट गोड व्हावा आणि शेवट खरोखरच गोड होताना पाहायला मिळतोय. आणि मी विनंती करेल सर्व मान्यवरांना, मग त्यानंतर गजाननजी पाटील साहेब असतील, त्यानंतर सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब असतील, दसराजी पाटील साहेब असतील, नगरसेवक सदानंदजी पाटील साहेब असतील, दिलीपजी गोवारी सर असतील, काशीनाथजी पाटील साहेब असतील, गणेशजी पाटील सर असतील, त्यानंतर जगदीशजी पाटील साहेब, सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी पुढे या. आणि या स्पर्धेचा मानकरी या वहिला नगरसेवक चषक 2021 मानकरी ठरतोय. विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण या ठिकाणी बसायचंय आणि कॅप्टन आणि ओनर आपण फक्त वरती यायचंय. आणि ती टीम आहे
जोरदार टाळ्या वाजवून द्या. द टीम नेम वन ऑफ द ग्रेट टीम ऑफ वसई तालुका तेजस इलेवन ब्लिक क्लब्स जोरदार टाळ्या वाजवून द्या. कॅप्टन आणि ओनर वरती या, कॅप्टन आणि ओनर स्टेज वर या. मी मान्यवरांना विनंती करेल की कॅश प्राइज 50,000 रुपये आणि आकर्षक चषक तसेच रंजन पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे विजेता टीम साठी. ते कॅश प्राइज सुद्धा देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. व्हॉट अ नॉक. थँक्यू थँक्यू टू दे. यस थँक्यू टू दे. यस तेजस म्हात्रे तुम्हाला प्रश्न असेल. संघ मालक आहेत, टीम मेंटॉर, टीम मॅनेजर, सर्व काही. कसं फील करतोय तेजस नगरचा चषक 2021 वर्ष पहिला आणि पहिल्या चषकाचा मानकरी ठरलायस? ऍक्च्युली खूप आनंद होतोय. मागच्या एका आठवड्यापूर्वीच आम्ही सायबाला फायनलला होतो आणि विजयाची हुलकावणी दिलेली फायनलला. संघ सुद्धा सेम होता, त्यामुळे खूप आनंद होतोय आणि संघाचं मी खूप कौतुक करेल. यावेळी मागच्या वेळी राहिलेलं यावेळी त्यांनी पूर्ण केलं. एक सर्व वेगळा प्रश्न विचारेल. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळी, संध्याकाळी अंधार झाला आहे पण खूप वेळ या ठिकाणी बसून राहिल्यात, म्हणजे या स्पर्धेची क्रेज तर तुला माहीतच असेल. संपूर्ण जेसीसी टीम, या आयोजन कमिटी आणि आपले उत्समूर्ती यांच्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली पहिल्यांदा मी सदा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि यावर्षीचं आयोजन होतं एक नंबरच होतं, पहिलं वर्ष होतं पण त्यांनी आयोजनामध्ये काहीच कमी केली नव्हती. मला असं वाटते पुढच्या वर्षी ते अजून त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतील आणि चांगली टुर्नामेंट करतील अशा अशा बघतो. आणि बाकी सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो, त्यांनी उभे राहून आम्हाला सपोर्ट केलं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. यस सर थँक्यू तेजस. मित्रांनो सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. तंत्र तसंच या 4 दिवस या स्पर्धेसाठी एक आमचा सन्मान राहून गेला होता. तर जे एक ऑफिशियल्स आहेत जे गेले 4 दिवस या ठिकाणी त्यांचा आमचा सन्मान राहून गेला होता. किशोरदादा पाटील आपण सुद्धा या आपला सन्मान पुन्हा एकदा केला जाणार आहे. 4 दिवस अतोनात मेहनत करून या उन्हामध्ये तप्त्या उभे राहिले आणि पंचांची भूमिका चोख पार पाडली असे आपल्या डोंगरपाडा विभागातून बिलॉंग करणारे किशोरदादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. काशनाजी पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे किशोरदादा पाटील यांना. जर कोणाचं राहिलं गेलं असेल, जर का चुकून कोणाचा मान सन्मान राहिला गेला असेल तर त्या सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा होती. जीवदानी नवतरुण मित्रमंडळ सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होतं आणि संपूर्ण पाहुणेवर मंडळी जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून शतशः आभार व्यक्त करतो. येस 2 मिनिट थांबा. 4 दिवस जो आपला सुंदर गोड आवाज इथे लाभलेला होता भरतजी मोरे यांचा देखील आम्हाला सत्कार करायचा आहे. तुम्ही पण स्टेजवरती यायचं आणि तुमचा सत्कार करून घ्यायचा आहे. मी सराम शेठला बोलतोय की त्यांचा सत्कार होऊन घ्यायचा आहे. एक सर्वात मोठी अनाउन्समेंट करायची आहे मला. आम्ही जे अथक प्रयत्न करतो, जे आमचे आधार स्तंभ आहे सदानंदजी पाटील त्यांचा जो बर्थडे होता 2 फेब्रुवारी 2021, आम्ही फक्त एक कल्पना मांडली की शेठ आपल्याला एक मोठा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे 2 तारखेला आणि एवढ्या स्पीडली आम्ही तो बर्थडे सेलिब्रेट पण केला. पण जे काही आम्ही आज बघितलं, एवढे फोटो काढले, मी मला एवढं भावुक झालं, एवढं पहिल्यांदा बघितलं की डेमध्ये एवढी अंडरमध्ये एवढी क्रेज असताना एवढी लोक ओपन, तो पण ऑट डे, मंगळवार सुट्टीचा दिवस पण नाही, तरी एवढी पब्लिक आज जमा आहे, अजूनही जमा आहे. त्याच्यामागे
आमचे सदानंदजी पाटील, दशरथजी पाटील, गजानन पाटील, विजयमा पाटील हे नेहमी आमच्या मागे लागायचे. ग्राउंड करून घ्या, सगळं करून घ्या. आणि त्याच्यानंतर आमची जे सी सी जी टीम आहे संपूर्ण, या संपूर्ण जे सी टीमने आम्हाला मदत केली. आणि त्याच्यामुळे जसे विनोदजी पाटील यांचं मी नाव विसरलो हे देखील होते. जर कोणाचं नाव राहिलं असेल तरी आम्ही त्याच्यापासून ऋणी माफी मागतो. आमच्या मनामध्ये असं काहीच नाही आहे, पण घाईमध्ये सगळं झालेलं आहे आमचं. पण जो हा प्रोग्राम जो घाईमध्ये पण लेकिन झाला पण तो खूप छान झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्या जे सी टीमचा आणि आमच्या मान्यवरांचा आभार मानतो. जाता 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 आता एक गोष्ट सदा आता विनंती करेल, या आयोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटलं, आमच्या संपूर्ण सगळ्या संघांबद्दल, या संपूर्ण खेळाबद्दल, आणि आज तुम्हाला म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी एवढी सगळी हे खेळाडू या ठिकाणी उपस्थित अजूनही, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल, दोन शब्द आपल्या सुद्धा मनोगत. अतिशय सुंदर झालेला आहे आणि माझ्या बर्थडेला एवढी पब्लिक आलेली आहे त्याच्याबद्दल सर्वांचा आभार मी मानतो. आणि या स्पर्धेचा समारंभ संपलाय असं जय हिंद. येस, थँक्यू. जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना मी पुन्हा एकदा पुन्हा सर्व मान्यवरांचा, सर्व खेळाडूंचा, सर्व